नमस्कार, आज आपण इयत्ता 5वी विषय इतिहास दिवस 30वा आज आपण सेतू चाचणी क्रमांक 2 याची सराव चाचणी सोडवणार आहोत। चला प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। एक, सूर्य उगवतो त्याला टिंब टिंब म्हणतात। उत्तर, सूर्योदय। पृथ्वीला टिंब टिंब पासून प्रकाश मिळतो। उत्तर, सूर्यापासून। पृथ्वीच्या वरच्या थराला टिंब टिंब म्हणतात। उत्तर, शिलावरण। पुढील प्रश्न, प्रश्न 2, चुक्की बरोबर ते लिहा। एक, अमावस्येच्या रात्री चंद्र दिसतो। उत्तर, चूक। 2, नदीचे पाणी समुद्रात मिळते। उत्तर, बरोबर। 3, एका वर्षात 12 महिने असतात। उत्तर, बरोबर। प्रश्न 3, एका वाक्यात उत्तरे लिहा। 1, आपण कोणत्या खंडात राहतो? उत्तर, आशिया खंडात। 2, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? उत्तर, पूर्व दिशेला। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, फक्त एका वाक्यात उत्तरे लिहा। पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला काय म्हणतात? उत्तर, पृथ्वीचे परिवलन। पृथ्वीवर पाणी नसते तर काय झाले असते? पहा, पृथ्वीवर जर पाणी नसते तर सजीव सृष्टी नाहीशी झाली असती, सजीवसृष्टीचे अस्तित्वच नष्ट झाले असते।